लोकशाहीच्या महापर्वातील दुसऱ्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17व्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील देशात विविध राज्यातील 95 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून त्यात 15,79,34,000 मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील. लातूर लोकसभा मतदारसंघातील 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोहा विधानसभा क्षेत्रातील 315 मतदान केंद्रावर 271,919 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील लोह्या तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषदेत सदस्य प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासह लोहा व कंधार मतदारसंघाचे शेतकरी नेते माजी आमदार शंकरण्णा धोंडगे यांनी आपले मूळ गावी बाचुटी येथे मतदानाचा हक्क बजावला. नांदेड लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहत मतदानाचा हक्क बजावला. लातूर लोकसभा मतदारसंघातील लोहा विधानसभा क्षेत्रात 10% मतदान झाले याची माहिती दुपारपर्यंत लोहा विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विभागाकडून देण्यास टाळाटाळ होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह, लोहा, नांदेड.